राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनं आज महाराष्ट्रामधून तिघांना ताब्यात घेतलंय. छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि भिवंडीमधून एनआयएनं कारवाई केलेली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास भागात असलेल्या मदरशामधून एनआयएनं 22 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतला. भिवंडीतील खोणी खाडपार ग्रामपंचायत परिसरातून 45 वर्षीय कामरान अन्सारी तर अमरावतीच्या छायानगरमधून 35 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलाय. सध्या या तिघांचीही एनआयएकडून कसून चौकशी सुरू आहे. ताब्यात घेतलेल्यांचा भारत विरोधी कारवाई करणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेसोबत संपर्क असल्याचा संशय आहे. भिवंडीमध्ये वर्षभरामध्ये एनआयएनं केलेली ही तिसरी मोठी कारवाई आहे. दरम्यान भिवंडीमधला छापेमारीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने. भिवंडीत पहाटेच्या सुमारास एनआयएने कारवाई केली आणि भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खाडीपार या परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली आणि त्या ठिकाणी पहाटेच्या सुमारास या ठिकाणी याच इमारतीमध्ये डोंगरकर जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये ही कारवाई करण्यात आली आणि हे जे फ्लॅट तुम्ही बघताय त्या फ्लॅटमध्ये ही कारवाई करण्यात आली होती आणि या ठिकाणावरून कामरान अन्सारी वय 45 वर्ष त्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. विशेषतः पाकिस्तान मध्ये त्यांचा संपर्क असल्याचं सांगितलं जात होतं. विशेषतः आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही कारवाई संशयाच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेली आहे आणि कामरान यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडून विचारपूस आणि चौकशी देखील केली जाते. कामरान जो आहे तो नक्की कोणाच्या संपर्कात होता, पाकिस्तानमध्ये कोणाशी त्याचा संपर्क सुरू होता, त्यामध्ये कोणाकोणाशी त्यांनी संपर्क या ठिकाणी साधलेला होता, किती मोठी टीम त्यांनी तयार केलेली होती, ही संपूर्ण जी चौकशी आहे सध्या एनआय करत आहे. अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.